दरम्यान जयंत पाटील हे मोठे नेते आहेत, त्यांना जिथं जायचं तिथं ते जाऊ शकतात असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे. दीपक केसरकर यांनी हे सूचक वक्तव्य केलंय. तर भाजप दुसऱ्याच्या पक्षाचे नेते पळवत आहे अशा शब्दांमध्ये विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपमध्ये निवडणूक जिंकण्याचा दम आता राहिला नाही अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. पाटील जो राष्ट्रवादी यानी शरद पवार के बहुत ही करीबी है वो जल्द ही बीजेपी ज्वाइन करेंगे ऐसा फिलहाल कहा जा रहा है, यानी कांग्रेस को और राष्ट्रवादी कांग्रेस को फिर एक बार बड़ा झटका लगने की संभावना बताई जा रही है. देखिए कांग्रेस को तो झटका नहीं लगेगा क्योंकि वो अध्यक्ष है, लेकिन पवार साहब का जो गुट है उसको लग सकता है. लेकिन हम क्यों बोले कि जयंत पाटिल साहब यहाँ जाने हुआ, वो एक रिस्पेक्टेड लीडर है, उनको जहाँ जाना चाहते हैं वहाँ वो जा सकते हैं. जो लीडर बड़े बड़े होते हैं उनको लोग आके मिलते हैं, अपनी इच्छा व्यक्त करते हैं. 400 के पार मनायचे इकडे आणि दुसरीकडे मात्र लोकांचे पक्षाचे नेते पळवायचे, दुसऱ्याचे नेते पळवायचे, म्हणजे यांच्या पायाखालीची वाळू घसरली आहे. यांच्यात आता निवडणूक जिंकण्याचा दम राहिला नाही. जो सर्वे येतो आहे तो फार वाईट येतो आहे. फक्त उष्ण अवसान आणण्यासाठी 400 पारची गोष्ट चालली आहे, त्यामध्ये काही तथ्य नाही. यावेळेस या देशातून मोदी सरकार बाद झालेला दिसेल. असले नसले काहीतरी आहे ते एक परसेप्शन तयार करण्यासाठी दुसऱ्या पक्षातील नेते घेण्याचं काम सुरू आहे आणि आपली इज्जत झाकण्याचं काम सुरू आहे असं माझं मत आहे. तर भाजप निवडणूक जिंकण्याचा दम आता भाजपमध्ये राहिला नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी केलेली आहे. दरम्यान शरद पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत भाजप असल्याचं कळत आहे आणि हा बडा नेता कोण हे पाहणं महत्वाचं असणार आहे.